गोंदिया जिले के 156 बच्चे कुपोषण से मुक्त हुए हैं। पोषण पुनर्वास केंद्र की मेहनत रंग लाई है। जिले में 3 स्थानों पर कुपोषण राहत अस्पताल, बच्चों को 14 दिन का इलाज और डाइट प्लान दिया जाता है। बच्चों की माताओं को प्रतिदिन 300 रुपए भी मिलते हैं। चूंकि गोंदिया जिला आदिवासी और नक्सल प्रभावित है, इसलिए जिले के ग्रामीण क्षेत्रों में गर्भवती महिलाओं और छोटे बच्चों के आहार और स्वास्थ्य की उपेक्षा करने से पेट में पल रहा भ्रूण कुपोषित होता है, क्योंकि महिला को गर्भावस्था के दौरान संतुलित आहार नहीं मिलता। चूंकि जो बच्चे पैदा होते हैं वे कुपोषित पैदा होते हैं, इसलिए उन बच्चों को सामान्य श्रेणी में लाने के लिए सरकार ने उनके इलाज और कुपोषण से मुक्त करने के लिए एक अस्पताल बनाया है और इस अस्पताल में उन कुपोषित बच्चों का इलाज किया जाता है। साथ ही उन्हें आहार योजना भी दी जाती है और बच्चों की माँ को घर पर आहार योजना भी सिखाई जाती है। जेव्हा आमच्याकडे कुपोषित बालक पेरिफेरीमधून येत असतात, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या आधी ॲपेटाईट टेस्ट करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या भुकेची तपासणी केली जाते आणि त्यानुसार मग त्यांचा आहार ठरविला जातो। जो युनिसेफचा प्रोटोकॉल आहे त्यानुसार आम्ही त्यांना F75 आणि F100 म्हणजे त्यांना किती कॅलरीज द्यायच्या हे ठरवलेलं असतं आणि त्यानुसार आम्ही त्यांना आहार देत असतो। आहारामध्ये त्यांना थेरपेटिक डायट F75 F100, त्याचबरोबर आम्ही त्यांना खिचडी आहे, फळ आहे आणि म्हणजे मुलाची आपण प्रकृती बघून की त्याला कुठल्या हिशोबानं किती कॅलरीज देण्यात येतील हे त्याची तपासणी करून आमचे डॉक्टर तपासणी करतात आणि त्या हिशोबाने मग आम्ही त्यांचं आहार ठरवला जातो। तर त्यांना त्यामध्ये खिचडी पण देण्यात येतो आणि जी लोकल रेसिपी आहे, 14 दिवस आपल्याकडे माता ॲडमिट असतात तर त्यांना आपण घरगुती जेवणातून आपण काय पोषण मूल्य वाढवून त्यांना आहार बन म्हणजे तयार करण्याचे सुद्धा आम्ही प्रात्यक्षित करून दाखवत असतो। सर, आपल्याकडे गेल्या वर्षी 178 लोक आपलं झाले होते, भरती झालेले आहे, त्यापैकी 156 लोक इथं दुरुस्त झालेले आहे, म्हणजे कुपोषणामधून बाहेर आलेले आहे। बाकी लोकांना जे त्यांना दुर्दैव आजार होतं त्यांना आपण नागपूर म्हणजे मोठ्या तिकडे त्यांना पाठवत आलेले आहे। आणि पूर्वी ते काही जसे पेशंट आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे काही आहे, त्यासाठी आम्ही त्यांना मोठे म्हणजे स्पेशलिस्ट कडे त्यांना आम्ही त्याची त्यांना दिल्याचं, म्हणजे तेही आता बरे होऊन जाईल। आता आपल्याकडे 10 लोक आता भरती आहे, आता म्हणजे त्यांचे उपचार चालू आहे आणि चांगल्यापैकी त्यांची जे आहे वजन वाढ होत आहे। ते आपल्याकडे जितके पेशंट भरती होतात त्यांना आमच्याकडे 2 प्रकारची डाईट F75 और F100 त्यांच्या म्हणजे त्यांचे आवश्यक होतात। ते आमच्याकडे जे एक्सपर्ट डायटिशियन असतात ते लोक त्यांना म्हणजे दिवसभराच्या त्यांचे म्हणजे ब्रेकफास्टपासून त्यांच्या डिनरपर्यंत आम्ही तयार करून देतो। त्याच्यामध्ये दूध असते, केळी असते, फळं असतात, खिचडी असते आणि आवश्यकतानुसार त्यांच्या बॉडीला जे आवश्यक आहे ते आम्ही त्यांना म्हणजे दिवसभरचं जे आहे ते जेवण आमच्याकडून देण्यात येते पूर्ण आहार, आणि त्यांच्या आईलाही पण आहार देण्यात येतात आहे। आणि त्यांची आई जी जो त्यांच्या केअरटेकर असते, आई असो किंवा कोणी नातेवाईक असो, त्यांना आम्ही 300 रुपये दररोजची पोळी मजुरी देण्यात येते। बाळाला कमीत कमी 14 डेजचा आपला ते प्रोटोकॉल आहे, पण त्यानंतरही कोणाच्या म्हणजे वजनामध्ये अपेक्षित वाढ नाही झाली तर त्याला आम्ही त्यांना पोळी ठेवू शकतो। गोंदिया जिले में कुपोषण के मरीज बढ़ रही हैं और उपचारात्मक योजना के तहत बोर्ड ने पोषण पुनर्वास केंद्र शुरू किया है। इस केंद्र में कुपोषित बच्चों का 14 दिनों तक इलाज किया जाता है और उसे कुपोषण से बचाने के लिए डाइट प्लान भी दिया जाता है। इस तरह बच्चे के साथ उसकी मां को भी 14 दिन अस्पताल में रहना पड़ता है। उसके कारण सरकार 300 रुपये प्रतिदिन की तरह मुआवजे के रूप में मां को 14 दिन का वजीफा भी देती है। इस पोषण पुनर्वास केंद्र में बच्चों को होम डाइट प्लान बनाना भी सिखाया जाता है। ऐसे में छुट्टी के बाद भी बच्चे के आहार में कैसे बदलाव किया जाए, इन समस्त बातों की जानकारी भी उन्हें मिलती है। मुलगी माझी जेवण वगैरे नाही करत होती, काय नाही करत होती घरी, आणि त्या कारणाने तिचा वजन कम झाला आणि इथे आणावं लागलं। तेव्हा 6 किलो वजन होता, 7 किलो झालं ती 2 तारखेपासून। हो, 300 रुपये रोजी भेटते। हो, आता बरी झाली आहे। NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।